हरिओम, माझं नाव सुजित सिंह चव्हाण, खारेगाव उपासना केंद्र. आज मला जो अनुभव सांगायचा तो माझ्या वडिलांचा अनुभव आहे. आम्ही 2003 पासून बापूंकडे येतो. बापूंकडे येण्याचा मार्ग म्हणजे माझ्या भावाने दिलेला हा मार्ग आहे. त्यावेळी वार्ताहर पेपरमध्ये अनुभूतीचे बोल असं एक लेख यायचा. तर 12वीला असताना त्यांनी त्याचा दिला होता की माझी 12वीला जो पहिला हा मी कॉलेजमध्ये हे बापूंची कृपा आहे. तो लेख बघून म्हणजे आम्ही पाहिला बोललो तो काय हे बाबांच्या वगैरे नादा लागला असा भावाला आईने वडिलांनी दम दिला वगैरे. पण तो म्हणला की नाही ह्याच्यामुळेच आहे, त्याने बापूंची माहिती दिली वगैरे. तरी ते मी माझी आई भाऊने मान्य केलं, पण बाबा तितपत बापूंकडे नव्हते. 2006 ची गोष्ट आहे. आम्ही गावाला आमच्या माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये चिक्कलहोळे माझं गाव आहे. तर त्या गावामध्ये आम्ही छोटंसं आमचं घर बांधलेलं आणि एक पाण्याची पाईपलाईन आम्हाला करायची होती जेणेकरून आम्हाला पाणी पण मिळावं वगैरे. ती पाईपलाईन करण्यासाठी पाईप्स आणण्यासाठी मी आणि बाबा एका आमच्या गावात एस टी येते त्या एस टीने निघालो होतो. आणि एक मध्ये एक गाव आहे नागेवाडी म्हणून, तिथे आम्ही उतरणार होतं पाईप घ्यायला. तिथे नाही मिळालं तर पुढे आम्ही विटायला मोठ्या शहरामध्ये जाऊन पाईप घेणार खरेदी. तर आम्ही नागेवाडीला उतरलो, पण उतरलं आमच्या लक्षात आलं नाही की आम्ही बाबांनी जी बॅग लावलेली होती त्यांनी त्या बॅगेमध्ये जे 20,000 रुपये ठेवलेले होते पाईपच्या खरेदीसाठी. आम्ही खाली उतरलो, एस टी पुढे गेल्यानंतर आम्हाला पटकन बघायला रे माझी बॅग गाडीमध्ये राहिलेली आणि एस टी तोपर्यंत पुढे निघून गेलेली होती. आणि तोच वेळ एक पाठून एक बाईकवरून व्यक्ती आला, कोणतरी बोलले आप्पा आप्पा थांब म्हणून. आम्ही सांगितलं ना आमची बॅग गेली. तिथे गर्दी झाली आणि एक माणूस आला, त्याला कोणी कोणत्या अनोळखी व्यक्तीने त्याला हात बाईकला हात दाखवला आणि सांगितलं आप्पा तू थांब, एक ह्यांची बॅग त्या गाडीमध्ये राहिलेली आहे तर ह्यांना घेऊन जा. तो अनोळखी व्यक्ती होता, त्याने बाईकवर बसून तो एस टीच्या मागे घेऊन चालला गाडी. गाडी त्या मेन शहरापर्यंत गेली, तोपर्यंत पाठलाच चालू होता. शहरामध्ये ती गाडी एका स्टँडवरती थांबली. त्यावेळी हा बाईक क्रॉस करून एस टीला पुढे आडवी उभी केली बाईक आणि पप्पा उतरून एस टीमध्ये चढले. त्यांनी त्यांची बॅग खाली घेतली, खाली घेऊन त्याला थँक्यू म्हणे चाललं. तो बाईकवरचा तो माणूस त्या ठिकाणी नव्हता. तर असं म्हणजे कधी होत नाही की एस टीतून आपली बॅग गेली आणि ते आपल्याला परत मिळाले, ते पण गावच्या ठिकाणी जिथे काही साधन सुविधा नसते की आपण कोणाला कॉन्टॅक्ट करू किंवा माहिती मिळवू असं. या ठिकाणी ती वस्तू मिळाली, बाबा परत आले दुसरी एस टी पकडून. तोपर्यंत मी नागेवाडीमध्ये उभा होतो, माझं जप पठण चालू होते, बापू ही बॅग मिळू दे, बाबा व्यवस्थित परत येते, बाबा कुठे ते मला माहीत नव्हतं. तर परत आले ते आणि परत आल्यावर मला बोलतात रे माझी बॅग मिळाली. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बापूंचा एक पेन आहे, ते बाबा कधीच खिशाला लावत नव्हते, मी त्यांच्यासाठी घेतलेला होता म्हणून मी तो पेन त्यांच्या बॅगेत ठेवला होता. ती बॅग त्या पेनने म्हणजे त्या बापूने ती बॅग सांभाळून ठेवली होती. तिथपर्यंत त्यांना पोचवायचं काम बाबांनी केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तो पेन मला बाबांच्या खिशाला दिसायला लागलो. आणि हरिओम श्री सर्व बापूच करू शकतो. हरिओम श्रीराम अंबज्ञानी.